खालापूरमधील कालोते धरणामध्ये पोहण्याचा आनंद लुटत असताना पाण्याचा अंदाज न आल्यानं एका युवकाचा बुडून मृत्यू झाला आहे त्याचा मृतदेह आज सोमवारी सकाळी हाती लागला असून आकाश नाईक असं संबंधित युवकाचं नाव आहे तो मूळचा कर्नाटकचा असल्याचं सांगण्यात येत आहे या घटनेबाबतची अधिक माहिती अशी की रविवारी पुण्यातील युवक पावसाळी पर्यटन आणि मित्राचा वाढदिवस साजरा करण्यासाठी रायगड जिल्ह्यातील खालापूरमध्ये आले होते खालापूरमधील कालोते धरणामध्ये पोहण्याचा आनंद घेण्यासाठी काही मित्र उतरले असतानाच ही दुर्दैवी घटना घडली आहे यावेळेला आकाश नाईक हा युवक पाण्याचा अंदाज न आल्यानं बुडाला त्यानंतर बाकीच्या युवकांनी त्याची शोधाशोध सुरू केली परंतु तो काही सापडला नाही स्थानिकांना या घटनेची माहिती मिळताच त्यांनी खालापूर पोलिसांना याबाबत कळवलं पोलिसांनी स्थानिकांच्या मदतीनं शोधकार्य सुरू केलं परंतु अंधार झाल्यानं काल रात्री हे शोधकार्य थांबवावं लागलं होतं परंतु आज सकाळी सोमवारी सकाळी पुन्हाही मोहीम सुरू झाल्यानं आजच्या शोधकार्य मोहिमेच्या पथकास आकाशाचा मृतदेह सापडला असून आकाशचा मृतदेह पाण्यातून बाहेर काढण्यात आलाय त्यानंतर त्याला विच्छेदनासाठी रुग्णालयामध्ये पाठवण्यात आल्याची प्राथमिक माहिती मिळाली असून दरम्यान आपल्या मित्राचा वाढदिवस साजरा करण्यासाठी गेलेल्या मित्राचा अशा पद्धतीनं पाण्यामध्ये बुडून मृत्यू झाल्यानं परिसरातून हळूहळू व्यक्त केली जाते